Hello friends, last period we have seen the sentence of indirect speech. विद्यार्थी मित्रांनो, तो खरं तर एक ग्रामरचा प्रकार आहे, पण ते वाक्य पाहिले. बट मला असं वाटतंय की आय वॉन्ट दॅट I give some rules. I want to give some rules about direct speech into indirect speech. की त्याला काही नियम आहे, कारण तेवढ्यावरच फक्त ते वाक्य सोडवून फक्त तुम्हाला ते समजेल असं मला वाटत नाही. तर काय केलं पाहिजे, तर थोडेसे काही नियम आहे की प्रत्यक्ष कथनात जर हे असेल तर त्याचं अप्रत्यक्ष कथन असं होतं. ह्या काही गोष्टी आहेत, आपण काय करूया, टेबल तयार करूया. एक डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच, ठीक आहे. डायरेक्ट एकच बोल, डायरेक्ट स्पीच बोला ना, डायरेक्ट स्पीच असं बोला बोलूया आपण. आणि इनडायरेक्ट स्पीच पुस्तकातून पाहू आपण, कारण का एखादा काय राहील वगैरे तर न राहता आय असेल, प्रत्यक्ष करताना जर आय असेल त्याचं ही ऑर सी होत. आता ही ऑर सी कसं होतं, जर पुल्लिंग करता असेल बाहेर, बघा प्रत्यक्ष करता म्हणजे अवतरण चिन्हामध्ये समजा जर कुठं आय आला, परंतु रिपोर्ट बाहेरचा जर करता समजा जर स्पीकर आपण काय पाहिलं की जर तो पुल्लिंग असेल राम गोपाल वगैरे असा, तर आयच काय ठिकाणी होतं, त्याचं होतं ही होत. आणि जर सीता सीता गीता वगैरे जर स्त्रीलिंगी नाव असेल त्याचं काय होतं, सी होत. आलं का लक्षात, म्हणून आय असेल तर प्रत्यक्ष करता आय असेल तर सी होईल. त्यानंतर वी वी असेल तर दे म्हणजे आपण, आपण सांगितले हे म्हणजे प्रत्येक आपण, पण आपण जेव्हा इंडियन स्पीच करू तेव्हा ही आपलं काय संबंध, आपण आपण जर करणार असेल तर त्याचा त्या वाक्याशी आपला काय संबंध असतो, ते डायरेक्ट कोणाच्या तोंडचं वाक्य असतं. डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष कर्तन हे कोणातरी असतं, आणि आपण इंडियन स्पीच करतो तेव्हा मग त्याच्यामध्ये आपण ते वापरायचं. वही म्हणजे आपण आणि दे म्हणजे ते कुठेतरी. हा, त्यानंतर यू यूजर असेल तर ही वॉर सी. जर पहिल्या वाक्यात समजा प्रत्यक्ष करता जर यू दिला असेल आणि तो पुल्लिंग असेल तर पुरुषाचे नाव असेल तर त्या ठिकाणी ही येईल यूचा, म्हणजे प्रत्यक्ष करता यू असेल, परंतु यू हा शब्द हे सर्वनाम जर पुल्लिंग करताबद्दल वापरलं तर तिथं इन डायरेक्ट स्पीच करताना ही लिहायचं. स्त्रीलिंग स्त्रीवाचक शब्दाबद्दल वापरलं असेल हे सर्वनाम पुढचा. कधी कधी अनेक असेल, समजा हे झाले एकाबद्दल, एक करता वापर पुल्लिंग करताबद्दल वापरलं असेल तर ही स्त्रीवाचक असेल तर सी, परंतु अनेक वचन असेल बॉयज गर्ल्स ग्रुप ऑफ स्टुडंट्स असं वापरलं असेल, ग्रुप ऑफ गर्ल्स ग्रुप ऑफ बॉय त्या शब्दाबद्दल दे वापरायचं. लक्षात. त्यानंतर मी आला, मी म्हणजे मला, परंतु मला म्हणजे कुणाला एकदा पुल्लिंग करता असेल तर त्याला म्हणतो आपण त्याला, आणि स्त्रीलिंग करता असेल तर तिला म्हणतो आपण, तर त्याला प्रशब्द वापरायचा. पुल्लिंग असेल मला, मी म्हणजे मला, परंतु जर समजा मला म्हणजे कुणाला तर जो बोलणारा कोण जर पुल्लिंग मुलगा असेल तर त्याला म्हणायचं इंडायरेक्ट स्पीच मध्ये, आणि स्त्रीलिंगी काय असं समजलं तर तिला वापरायचं. त्यानंतर अस, अस म्हणजे आपण आम्हाला, त्याबद्दल दे त्यांना. त्यानंतर पुढं यू, सॉरी बरोबर यू ही मुखासी कधी कधी यू येत तुला हिला तर हिम आणि हरपड येतात.
आणि यू म्हणजे त्यांना मुलगी. माय और माई ही दोन्ही अर्थ सेम माझा माझी माझे तर त्याचा तिची तिची हज हिज आणि हर कारण हिज म्हणजे त्याचा त्याची त्याचे हरचा कसा आहे त्याचा त्याची त्याचेला हिज आहे आणि त्याला बद्दल हिम आहे म्हणजे आपण त्याला त्याला पाहिजे असेल तर पुल्लिंग करते बरोबर त्याला पाहिजे असेल तर हिम त्याचा त्याची पाहिजे तर पुल्लिंग करते हिज वापरत आणि या सर्व स्त्रीवाचक मध्ये म्हणजे कसं तिचा तिची तिचे हर आणि तिला याला आपण हिम वापरले इथं जो काय वापरत स्त्रीलिंग बद्दल हरच वापरलं जात ठीक आहे. आवर सर देअर युअर हिज आवर म्हणजे तुझा तुझी तुझे म्हणजे कोणता पुल्लिंग करता असं त्याचा त्याचे त्याचे तिचा तिची तिचे आणि समजा आणि असेल तुमचा तर देय वापरले जात आमचा तुमचा आमचा तुमचा तुझ्या असेल तर देयच वापरलं जातं ठीक आहे. त्यानंतर मायसेल मायसेल म्हणजे हिमसेल फॉर हर सेल हिमसेल पुल्लिंग करता असेल तर स्त्रीलिंग कशा करता असेल तर हर सेल. त्यानंतर आवर सेल आमचा स्वतःचा असेल तर देम सेल्स अशा पद्धतीनं हे जर प्रत्यक्ष करतात असं आलं तर अप्रत्यक्ष करण्यामध्ये आपल्याला असं करायला पाहिजे. यावर एवढंच असून नाही अजूनही आहे बघा हे झालं सर्वनामांच्या बाबतीमध्ये प्रोनाउन दिस तर दॅट त्यानंतर दिस दोज नाव आर जस्ट देन हे पाठच करा म्हणून रिसाइट द वर्ड्स डायरेक्ट स्पीच अँड इनडायरेक्ट स्पीच हा हे पाठच करायचं. हे जेव्हा दिस आलं प्रत्यक्ष करण्यामध्ये की त्या तारखेचं करायचं आहे दिस आला तर दोज मग अशा म्हणजे प्रोनाउन पाहिले त्याचं हे ते पाठच झालं पाहिजे म्हणजे पाठ म्हणण्याचे तुम्हाला ते तशा प्रकारे शब्द आला प्रत्यक्ष करण्यामध्ये की डायरेक्ट त्याचं काय करायचं अप्रत्यक्ष करताना तुम्हाला अप्रत्यक्ष कथन करायला विचारतात तर ते लिहायचं आहे तर नाव जस्ट गो अगेन हिअर दिअर हिअर दिअर दस दस असेल तर सो एगो बिफोर कम गो कम गो या ठिकाणी जो बघा त्याला परत ते वेळेस नाहीतच कोसळली तर कोसळून परत त्याच्यापेक्षा हेन्स देन्स टुडे
that day. Tomorrow. The next day. Yesterday. The day before, not the previous day, the day before, or the previous day, for example, the previous day. Tonight, that night. जर प्रत्यक्ष करता जर टू नाईट आलं नाईट स्पेस मध्ये त्याचं अप्रत्यक्ष करताना दॅट नाईट लिहायचं. द नेक्स्ट डे टुमारो द नेक्स्ट डे कधी असं पण विचारलं जातं द नेक्स्ट डे म्हणजेच काय दुसरा दिवस. तर त्याला इथं भाषण आपण वापरलं द नेक्स्ट डे इतर असे वापरले टुमारोच पण प्रत्यक्ष करतातच समजा जर नेक्स्ट डे असेल तर लिहायचं द फॉलोइंग डे. द फॉलोइंग डे द नेक्स्ट वीक The next week, पुढ काय म्हणायचं आहे आता द फॉलोइंग वीक पण हेच असलं द नेक्स्ट हा वीकच्या ऐवजी समजा मंथ आला द नेक्स्ट मंथ द फॉलोइंग मंथ त्यानंतर द नेक्स्ट महा द नेक्स्ट इयर काय द फॉलोइंग इयर द फॉलोइंग इयर अँड लास्ट नाईट last night the previous night the previous night. विद्यार्थी मित्रांनो हा जो बदल आहे तो करायचा आहे इंडेक्स हा आता जे प्रत्येक परत आता हे नियम बघितल्यानंतर ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला देर आर फोर टाइप्स ऑफ डायरेक्ट इनडायरेक्ट इन टू इनडायरेक्ट स्पीच म्हणजे हे जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर्तन आहे डायरेक्ट स्पीच इन टू इनडायरेक्ट स्पीच याच्यामध्ये देर आर फोर टाइप्स चार प्रकार आहेत असर्टिव सेंटेन्स ओके असर्टिव सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असर्टिव सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स WH question and imperative sentence बघा हे चार प्रकार आहेत चार आता आपल्याला चार प्रकार थोडस तुम्हाला फक्त सांगतो नाही तर ठीक आहे आपण काय करू पुढे जो प्रकार आहे म्हणा हा पहिला फर्स्ट पार्ट फर्स्ट टेक्स्ट ऑफ डायरेक्ट स्पीच इन टू डायरेक्ट स्पीच
assertive sentence. Utter assertive sentence. म्हणजे की असर्टिव्ह सर्व विधानार्थी वाक्य साधे वाक्य या साधे वाक्याचा समजा प्रत्यक्ष कर्तामध्ये दिले असेल तर त्याचं अप्रत्यक्ष कर्तक कसं करायचं त्याच्यानं पुढे जो प्रकार सांगितलं की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स समजा प्रकार असेल की ते त्याचं डायरेक्ट दिलेलं वाक्य समजा डायरेक्ट स्पीच मधील वाक्य गिव्हन सेंटेन्स इन डायरेक्ट स्पीच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स समजा ते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर ते इंटरगेटिव्ह कसं करायचं डबल एक्सप्रेशन वाक्य दिला असेल किंवा असे वचन जो प्रकार सांगितलं तुम्हाला वाटतं की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल ते कसं करायचं हे माहिती आपण एक प्रत्यक्ष आपण काय करू उद्या दोन प्रकार आपण घेऊ असर्टिव्ह सेंटेन्स अँड इंटरगेटिव्ह सेंटेन्स अँड नेक्स्ट डे डबल एक्सप्रेशन अँड इन इंटरगेटिव्ह सेंटेन्स अँड अपरमेटिव्ह सेंटेन्स आपण काय होतं हे डबल एक्सप्रेशन अँड अपर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपण नंतर घेऊ ओके ठीक आहे तर हे फक्त पहा की काय करायचं की डायरेक्ट स्पीच मध्ये जर दिलेला शब्द जर असा असेल तर इनलाईन स्पीच मध्ये काय करायचे उदाहरणार्थ टुडे असेल तर दॅट डे आय असेल तर ही ओर सी वे असेल तर दे हे जे काय आहे हे तुम्ही आज जरा नीट वाचा आणि उद्या काय करू आपण उद्या असताना की उद्या टुमारो काय करू आपण तिथे प्रत्यक्ष काय करू वापर घेऊ आपण ओके थांबूया ठीक आहे.